आमच्या लडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्ध प्रवार। तर मंडळी सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या, लक्ष्मीपूजनाच्या, नरक चतुर्दशीच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा समस्त राणे परिवाराकडनं। तर आज आपण पहिली आंघोळ असते, पहिली आंघोळ म्हटलं की लहानपणी आम्ही सकाळी 4 उठायचो, कॉम्पिटिशन लागायचं आमच्या मित्रांमध्ये की कोण पहिला लवकर किती लवकर सकाळी उठून फटाके फोडणार, कोण किती मोठी माळ लावणार, कोणाकडे जास्त किती फटाके। म्हणजे मला पप्पा आणून द्यायचे ते 1-2 हजारचे आणायचे, मग काका येता 1-2 हजार म्हणजे तेव्हा खूप होते ना। तर मग आता मग काका येतात तर काका आणि मग 3 हजारचा वगैरे आणून द्यायचा, असं काय असायचं। तर मग आता नंतर नंतर एज वाढत गेलं पाहिजे, मोठा झालं तर मग आपण फटाके वाजायचे कमी केले आणि मग आपण कपड्यांवरती असं लक्ष दिलं। तर आता आपण बघा, तुम्ही मॅचिंग दिसतं वाटतं मला मागे, जरा बरं वाटतंय। तर आपण लक्ष्मीपूजन झालेलं आहे, केतुनी झाडूपूजन करून पण आपण करतो। तर आपल्याकडे आता ताकवाकर काका आणि काकू आलेले आहेत फराळायला, तर आपण आता त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया, अनिरुद्ध शुभेच्छा देऊया। आणि तुम्ही सगळ्यांनी पण हा ब्लॉग एन्जॉय कराल, बाहेर आपल्या ताईंनी सगळ्या छोट्या मोठ्या ताईंनी रांगोळी वगैरे काढलेली, तर मी मेकिंग पण बनवलं आहे आणि त्याचं हे पण करतो आहे की त्याचं झाल्यानंतर पण मी केलं। आवाज थोडा जरा फटाक्यांचा येतो आहे त्यामुळे येतो आहेत ना, खाली झालं आहे उमेश पण झाला, खाली झाला उमेश आला की मग उमेशकडे पण जाऊया लवकर आहे, ठीक आहे। आता आपण राघवगर काका आलं त्यांना पण विश करूया। हा साखवगर काकू आहेत आणि साखवगर काका आहेत, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा, तुम्हाला पण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, काकूंना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आपण इथे आता असं लक्ष्मीपूजन केलं आहे आणि इथं आपण केळसुनी पूजन करतो, झाडूचं पूजन करतो। आता आपण बाहेर जाऊन सगळ्यांनी रांगोळी बघूया, पण म्हणजे आपल्या काकूने रांगोळी काढलेली आहे आणि आपण इन्स्पेक्शन करायचं रांगोळीच्या जाऊन। चल चॉकलेट बघितले फराळामध्ये, फराळ पण येतो आपला आणि चॉकलेट्स आहेत ते मी एक आपला फ्रेंड आहे प्राजक्ता म्हणून, तर प्राजक्ताचा तिथे इंस्टावरती पेज आहे द बेले अमोर, तिच्याकडनं मी हे चॉकलेट तिने मला दिलेले आहेत। चांगलं म्हणजे रिझनेबल आहे, चांगलं टेस्ट पण चांगली आहे, मी पण टेस्ट केलेलं आहे। तर तुम्ही पण तिला मी इंस्टाचा तिथं पेज देतो, तुम्हाला लिंक देतो, तिला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला कोणाला हवं असेल तर। आणि ती डोंबोलीला राहते, ती त्याच्यामुळे ती डोंबोली ती डोंबोली वेस्टला राहते, तर तुम्हाला मी ती जे लिंक पाठवतो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ती वाचून तिला कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला हवं असेल तर। ओके मंडळी, आता आपण आलेलो आहे उमेशच्या घरी, उमेशच्या घरी आलेलो आहे, उमेश आहे हे काय करतोय, काय करतोय शुभदीप, शुभदीप ओली कर, शुभदीप ओली कर, चालू आहे ब्लॉग चालू आहे आर्यन, हॅपी दिवाळी, शुभ दीपावली, सारिका है ना, सारिका ही शताक्षी,
प्रतीक्षा शुभ दीपावली उमेश शुभ दीपावली पप्पा शुभ दीपावली आपण मगाशी भेटलो काकांना काका परत शुभ दीपावली काकाकर काकू परत शुभ दीपावली मम्मी परत शुभ दीपावली आणि हा आर्यन शुभ दीपावली बोल आणि तुला हे मिळणार लगे लगे शुभ दीपावली हॅपी दिवाळी अच्छा हॅपी दिवाळी आपण बघितलं उमेशचा घरी पण आपण बघितलं मी उमेशकडे बघून बघूनच जगा शिकलो होतो पिक्चरचं तर दिवाळीचं असं सेलिब्रेशन असतं एकत्र बघून असे इकडे सगळे बिझी असतात सगळे लोक एकदम सगळे फोटोग्राफी तिकडे घेत त्या वॉलजवळ घेत त्याला फोटो काढायला अरे नसो बरं हा वॉलजवळ त्या हातात काय हातामध्ये काय ते मला नाही आमच्या सर आता फोटोग्राफी शिकलेले सेलिब्रेशन चालू असतं सर पण यावर्षी फोटोग्राफी पण चालू आहे नवीनच चालू आहे सगळं चालू मी तुला आहे शुभ दीपावली हॅपी दीपावली नंदिनी आहे हॅपी दीपावली आता आपण यांचा फोटोशूट करून झालेलं आहे पण आपण फोटोशूट आपण काय सोशल मीडियावर टाकणार नाही आपण ओके आणि आता प्रीती आहे नम्रता आहे मी नाही व्हिडिओ कॉल नाही चालू आहे ब्लॉगवर चालू आहे शुभ दीपावली हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी रोहित राहिला रोहित राहिला शुभ दीपावली पण मगाशी काकूंना भेटलेलं आपण मगाशी काकूंना भेटलो ओके दादा आम्ही जरा फराळ वगैरे करतो आणि मी जरा जाऊन येतो काकाकडे यांना बसू द्यांना फराळ वगैरे करून द्या यांचा आरामात मस्तपैकी मी येतो बाबा आहे बाबा आहे बाबा आहे बाबा म्हणजे दादांनी फराळ खायला यार हा फराळ आपल्या आपण म्हणजे यावर्षी आपण थोडं काय केलं घरात कलरचं काम चालू होतं त्यामुळे मिळालं नाही करायला काय तर आपण हा विद्या काकू कोणा घेतलं विद्या काकू पण आपली फराळ बनवते डोंबोली ईस्टमध्ये आयरे गावात आहे तर तिथं पण मी काकाचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर कोणाला चॉकलेटचं झालं कोणाला हवा असेल तर तो तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता तर सगळ्यांनी या फराळ खायला आम्ही खाल्ला आहे पूर्व चांगलं आहे आणि आपल्या चहाबरोबरचा नवीन आयटम करायचा हो मस्त दुसरा दिवस आहे आणि आजचा दिवस आहे पाडवा पाडवा म्हणजे कसं असतं की दिवाळीमध्ये जो पाडवा येतो त्या दिवशी फटाका वाजतात त्या दिवशी हस्बंड वाईफचा पाडवा असतो तो वाईफ आपल्या हस्बंडला ओळखते आणि हस्बंड वाईफला त्यामध्ये औक्षण म्हणून काय देतं काही गिफ्ट वगैरे असं गिफ्ट वगैरे देतात तर आता आपण बघूया आपल्या घरी पाडवा चालू आहे या तर असा होता हा पाडव्याचा आपला सोहळा आईने पप्पांना ओवाळलं आणि पप्पांनी औषणाचं एक त्याला त्यांना आईला गिफ्ट असं म्हणजे दिली नोट दिली एक ठीक आहे बघूया आपण पण नोट बघूया माहिती आहे का आपल्याला ठीक आहे आम पण देणार सगळे तर आता आपण दिवाळीत एक गोष्ट आम्हाला आमच्या बापूने सांगितलेली मी सांगतो सद्गुरूंनी सांगितलेली की एक तरी दिवा असा लावा की जे आपल्या सैनिकांसाठी वेगळा दिवा लावा आपले सैनिक भारताचे सैनिक सीमेवरती फॅमिलीपासून लांब असतात आणि ते त्यांचा म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे त्यांना एवढे आपल्यासारखं करायला मिळत नाही ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे आपण एन्जॉय करतो एकदम सेफमध्ये आणि आपण बिंदासपणे करतो आपण या सेलिब्रेशन सगळ्या फेस्टिवलचं तर त्यांच्यासाठी एक वेगळा दिवा लावा प्रत्येक जणांनी प्रत्येक सबस्क्रायबरने
तर आता आपण नंतर आपण आता चाललो आहे बाजूला काकूंकडे चाललो आहे. काल सागोकर काकू आलेला त्यांच्याकडे पण चाललो आपण इकडे बघू. त्यांना पण सांगितलं काकू थांबा मी येतो जरा औक्षण करायचं कधी थांबा ठीक आहे चला या. ही रांगोळी विदुलाने काढली आहे ही रांगोळी आणि ही रांगोळी सतक्षने काढलेली आहे. ही काल विदुलाने काढलेली रांगोळी आहे आणि ही आपल्याकडे कालची रांगोळी आहे. कालची रांगोळी आहे ही प्राजक्ताने प्राजक्ताने जी कजिन बहिणी आहे मामाची मुलगी तिने काढलेली आहे. तो मंडळी आपण काल बघितला पहिला दिवस आपला होता लक्ष्मीपूजनाचा, दुसरा दिवस होता आपला पाडवाचा, तिसरा दिवस आपला आजचा म्हणजे आजचा दिवस आहे आपला भाऊबीजचा. तर आता मी एक भाऊबीज केली आहे, ती रांगोळी काढली बोलून त्या बहिणीने तिने भाऊबीज केलेली आहे प्राजक्ताने. तर आता आम्ही जरा परत काही कुर्ते आमच्या घ्यायचे राहिलेले तर ऑस्कर आहे आपल्यावर, ऑस्कर भेटला आपल्याला. तर ऑस्कर आणि मी आता आलेलो आहे लालबागलाच आलो आहे, लास्ट टाइम तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं तिकडेच आलो आहे. तर तुम्हाला तिथे असं म्हणजे बल्कमध्ये कुर्ते घ्यायचे असतील युजंत्र वगैरे पण आहे त्यांच्याकडे, येलो कलर ग्रीन कलर वगैरे आहे बऱ्याचपैकी कलर आहे. नाटकाचं सामान आहे, फेटे आहेत, तुम्हाला फेटे मिळतील पण आय गेस ते भाड्याने देत नाही, ते विकतात फेटे. तर ते तुम्ही इकडे येऊ शकता लालबाग मार्केटजवळ. तर आम्ही तिथे आलो आहे आता कुर्ते घ्यायला आलो आहे, ऑस्कर आणि मी आलो आहे दोघंच आलो आहे. आमचं राहिलेलं लास्ट टाइम कुर्ता घ्यायचा. तर तुम्हाला मी ते दाखवतो दुकान त्यांचं आणि त्याचप्रमाणे आता आपण आपला हा दिवाळीचा छोटासा ब्लॉग होता त्याचा आपण सांगायचा करूया. आता दिवाळीचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप वर्षातून शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ठीक आहे, तर आता आपण लवकर लवकर नवीन ब्लॉग घेऊन, आणि काही माझे ब्लॉग पहिले राहिलेले मी गावी गेलेलो नवरात्रीमध्ये ते राहिलेले ब्लॉग, तर ते मी आता हे झालं की हा ब्लॉग झालं की ते चालू करेन अपलोड करायला, टाईम मिळत नव्हता म्हणून जरासा. ठीक आहे, तर आता तुम्हाला हे दुकान पण दाखवतो तुम्ही ते बघा आणि नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला आहे त्या सगळ्यांनी जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करा प्लीज. ओके, टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.